मी प्राध्यापक डॉक्टर वीणा मेंढुले विद्या विकास महाविद्यालय समजून आज आपण शशावस्थेची वैशिष्ट्ये याविषयी माहिती पाहणार आहोत. शशावस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. नंबर एक, शशावस्थेतील वाढ व विकासात गतिमानता असते हे पहिलं वैशिष्ट्य आहे. शशावस्थेत शिशूच्या शारीरिक प्रमाणबद्धतेत फरक होतो. हात, पाय, डोके, तोंड यात प्रमाणबद्धता येते. सुरुवातीला शिशूचे डोक इतर शरीर त्याच्या शरीराच्या तुलनेत थोडे मोठे असते. त्याशिवाय शशावस्थेत शिशूच्या उंचीत व वजनात भर पडते. तसे त्यांची हाडे देखील मजबूत होऊ लागतात. पचनेंद्रिये, हृदय अधिकाधिक सक्षम होऊ लागते. याच काळात त्याला दात देखील येतात. अशा प्रकारे शिशूच्या विकासात गतिमानता आढळते. नंबर दोन, विकासाचा पाया तयार होतो. शशावस्थेत बालकाच्या सर्वांगीण विकासाचा पाया तयार होत असतो. या वयात त्याला मिळालेले अनुभव, तयार झालेले चांगले वाईट गुण पुढे कायम राहतात. अध्ययन व सराव यातून शिशूला जे अनुभव मिळतात ते पुढेही टिकून राहतात आणि ते दूरगामी ठरतात. भविष्याच्या दृष्टीने त्याचे शशावस्थेचे फार महत्त्वाचे स्थान आहे. एकंदरच भावी आयुष्याची पायाभरणी शशावस्थेत होत असते. म्हणून शशावस्थेत शिशूला किंवा बालकाला आईवडिलांचे प्रेम मिळायला पाहिजे किंवा आईवडिलांनी त्याला चांगल्या सवयी लावायला पाहिजेत. नंबर तीन, स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल. नवजात शिशू पूर्णपणे परावलंबी असतो. तो आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतो. तो त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी मातेवर अवलंबून असतो. परंतु शशावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात मूल बऱ्याच अंशी स्वतःहून स्वतःच्या गोष्टी करायला शिकतो व त्याचे परावलंबत्व आता संपायला येते आणि तो स्वावलंबी होऊ लागतो. स्वतःच्या गोष्टी तो स्वतःच करतो. काही शब्द वाक्य तो बोलायला लागतो. हावभावाद्वारे आपली तो हावभाव करून त्याला काय पाहिजे, काय नाही, काय हवे ते तो सांगायला लागतो. त्याच्या आवडीनिवडी देखील विकसित होऊ लागतात. या वयात बालक स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय आधाराशिवाय तो चालायला शिकतो, धावायला शिकतो, उड्या मारायला शिकतो. स्वतःचे विचार विविध माध्यमातून इतरांपर्यंत तो पोहोचवू शकतो. नंबर चार, सामाजिकरणाची सुरुवात. शशावस्थेच्या काळात मूल अन्य लोकांच्या सहवासात राहू लागतो. सुरुवातीच्या काळात तो फक्त आईवर अवलंबून असतो. तो फक्त प्रत्येक गोष्ट आपल्या आईलाच सांगत असतो आणि तो आपल्या आईसोबतच राहतो. पण जसजसा तो मोठा होतो तसतसा तो कुटुंबातील इतर सदस्यांशी तो संवाद साधतो. इतर सदस्यांशी तो त्यांच्या सहवासात तो राहतो आणि त्याला इतरांच्या सहवासाची देखील गरज वाटू लागते. आणि हीच त्याच्या समाजीकरणाची पहिली सुरुवात आहे. इतरांनी केलेले कौतुक देखील त्याला समजते. कोणी रागवले तर ते देखील त्याला समजते. नंबर पाच, धोक्याचे वय. शशावस्थेचे वय हे धोक्याचे वय समजले जाते. कारण त्याची प्रतिकार क्षमता उत्तम असेल तर शारीरिक धोक्याचे प्रमाण कमी असते. परंतु काही घटनांमुळे त्याला धोके संभवतात. जसे अपघात होणे, आजारी पडणे इत्यादी. वारंवार जर त्याचा अपघात असेल किंवा वारंवार तो आजारी पडत असेल तर तो विकासात वाढ आणि विकासात तो मागे पडतो व त्याचे परिणाम त्याच्या भावी जीवनात उमटतात आणि त्याचे परिणाम भावी जीवनात वाईट होतात. वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. नंबर सहा, सृजनशीलतेचा आरंभ. एकदा बालकाचा कारक विकास होऊ लागला की ते अनेक लहानसहान कौशल्य स्वतःहून शिकतात. नवनवीन गोष्टी करून पाहतात. ही त्याची सृजनशीलतेची सुरुवात असते. प्रथमदर्शनी सृजनशीलता स्पष्टपणे दिसत नसली तरी त्यातील त्याच्या प्रगतीची लक्षणे दिसू लागतात. नंबर सात, शेषावस्थेत व्यक्तिनिष्ठता वाढीस लागते. जरी विकासाचा क्रम ठरलेला असला तरी प्रत्येक बालकानुसार विकासाची गती ही भिन्न भिन्न असते. मग तो कुठलाही बालक असतो, विकासाचा क्रम हा ठरलेला असतो. परंतु
प्रत्येक बालकाची विकासाची गती ही वेगवेगळी असते. त्यामुळे दोन सख्ख्या भावंडांमधील विकासाच्या गतीत देखील आपल्याला फरक दिसून येतो. एक मूल 9 महिन्यात स्वतंत्रपणे आधाराशिवाय राहू शकते, तर दुसऱ्या मुलाला जास्त किंवा कमी वेळ लागू शकतो. प्रत्येकाच्या विकासात ही भिन्नता आपल्याला आढळून येते. तर पहिल्या वर्षात वाढीची गती जलद असते, तर दुसऱ्या वर्षात पहिल्या वर्षापेक्षा वाढीची गती जरा कमी असते. अवयवांची वृद्धी आणि विकासामुळे स्वावलंबन वाढते. लिंगानुसार वर्तन करण्यास सुरुवात होत असते शैशवावस्थेत.